नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 20 डिसेंबर महाराष्ट्राचे संत आणि थोर गरिबांचे जनक समाजसुधारक संत श्री गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या कार्याचा आढावा म्हणून, प्रकाश पडावा म्हणून केलेला छोटासा प्रयत्न. गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रात झाला होता. संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर तर आईचे नाव सखूबाई झिंगराजी जानोरकर असे होते. हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांची राहणी साधी सुधी आणि गरिबी होती. त्यांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांचा 20व्या शतकातील समाज सुधार आंदोलनामध्ये मोठा सहभाग आहे. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीन दलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले. लोक प्रबोधनाचा एक भाग त्यांचे कीर्तन असायचे. सामाजिक रूढी आणि परंपरांचा टीका त्यात असायच्या. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली. विद्यार्थी मित्रांनो, गाडगे महाराजांची गोर गरीब दीन दलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता याचे उच्चाटन करण्यासाठी तळमळ असायची आणि त्यासाठी हे कार्यशील होते. दीन दुर्बळ अनाथ अपंगाची ते नेहमी सेवा करत असत. देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराण मंत्रतंत्र चमत्कार यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, ही त्यांची शिकवण होती. माणसातच दैव आहे असे त्यांचे मत होते. याचाच शोध ते घेत होते. समाज कार्यासाठी मिळालेल्या देणगीतून त्यांनी अनाथ लोकांसाठी अनाथालय, धर्मशाळा, आश्रम, विद्यालय सुरू केले. दीन दुबळे अपंग अनाथ हेच त्यांच्यासाठी देव होते. त्यांच्या सेवेमध्येच जास्तच जास्त ते का वेळ रमायचे. डोक्यावर झिंजा, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगड्यांची काच, एका हातात झाडू दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले, देव दगडात नसून तो माणसात आहे. हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य दिले. संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानले. आपल्या कीर्तनात ते वऱ्हाडी भाषेचा प्रयोग करत असत. मी कोणाचा गुरु नाही, मला कोणी शिष्य नाही असे ते म्हणायचे. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगे महाराजात होता. बाबांच्या कीर्तनात संत तुकाराम महाराज आणि ज्योतिबांचे शिकवण प्रभावित दिसते. गाडगे महाराज हे प्रामुख्याने समाजातील गोरगरिबांसाठी सेवा ते द्यायचे. गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब दीन दलित यांच्या अहिक व आध्यात्मिक विकासासाठी होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता याचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करत असे. त्यांच्या सामाजिक सुधारणा आपल्याला पाहता येतील. 1892 साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले,
कुठेही काम करायचे असले की गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनी एकवटून केलेली पाहिजे हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकवला. दिनांक 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घराघराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कुठे कुणी अडचणीत सापलेला असल्यास त्याला आपणहून मदत करायचं, धावायचं, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. समाजात महाराष्ट्रातील संत परंपरेत ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाल्याचे कळस असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी 20व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ असे यथार्थ उद्दार आचार्यत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहे. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ 20 डिसेंबर 1956 रोजी देहावसान झाले. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनाचा प्रसार करणाऱ्या कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाज सुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने गाडगेबाबा आणि आंबेडकरांचे देखील त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल. 14 जुलै 1941 गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंद स्वामी नावाच्या त्यांच्या चाहताने मुंबईत आलेल्या आंबेडकरांना गाडगेबाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदा मंत्री होते. त्यांनी त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. 2 घोंगड्या विकत घेऊन ते महानंद स्वामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडूनही काही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबांकडून 2 घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले, डॉक्टर तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचे 1 मिनिट महत्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे? तेव्हा बाबासाहेब म्हणाले, बाबा माझा अधिकार 2 दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे. या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, या थोर राष्ट्रपुरुषास, थोर समाजसुधारकास शतश विनम्र अभिवादन.